हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावणार, 13 मे रोजी मतदान। पुणे, संभाजीनगर, चिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। पुण्यात पैशांचे ट्रक आले, फडणवीस आज वाटप करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। धंगेकरांना स्टंट करण्याची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ। धंगेकरांच्या पुण्यात पैशांचे ट्रक आल्याच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळांची टीका। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यात बंद दाराआड चर्चा। सुरेश जैन यांच्याकडून कालच ठाकरे गटाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा। पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे विनंती करणार, परळीतील प्रचारसभेत अजित पवारांचं विधान। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांनाच आम्ही सत्तेच्या बाहेर काढू, शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। शरद पवार एनडीएमध्ये येण्याकरता अनेक बैठका झाल्या, गेल्या काही वर्षात पवारांची अशीच भूमिका राहिली आहे, त्यामुळे मोदींचं उपरोधिक वक्तव्य, बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, काही पक्षांची दखल घ्यावी अशी स्थिती नाही। राज ठाकरेंच्या फतव्याच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। नाशिक महानगरपालिकेत 800 ते 900 कोटींचा भ्रष्टाचार, शिंदेच्या मार्गदर्शनात नगरविकास खात्यात घोटाळा, संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांच्या येत्या निवडणुकीत लंकेंचा बंदोबस्त करायचा, या टीकेनंतर निलेश लंकेंचा टोला। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी आधी घरात दमदाटी करावी, लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना निशाणा। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार, यवतमाळ चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे लातूर नांदेड साताऱ्याला मुसळधार पावसाचा इशारा। वन नेशन वन लीडर मोदींचं मिशन, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील, जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल। मी पंतप्रधान मोदींसोबतही डिबेट करायला तयार आहे, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना चर्चेसाठीचं आवाहन। भाजप नेते देवराजे गौडा पोलिसांच्या ताब्यात, गौडा यांच्यावर महिलेचा लैंगिक छळ आणि जेडीएस खासदार प्रज्वल रेवणांचे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।